नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान असे मऊ लुसलुशीत असे फुलके बनवलेले आहेत। हे पहा फुलके किती छान फुलत आहेत। फुलके बनवण्याची अगदी साधी सोपी ट्रिक आपण कसे बनवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, साधारणतः एक मोठं भांडं भरून मी पीठ घेतलं, त्याच्यात थोडं तेल टाकलं आणि आपण पोळ्यांचे कणिक मळतो तसं सगळं तेल घालून आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक चांगली मळून घेतली। कणिक जर चांगली मळलेली असेल तर फुलके छान मऊ येतात, म्हणून जे सगळं फुलके चांगले न येणे सगळं कणिक मळण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं। म्हणून कणिक छान मळायची, अशी मऊसूत चांगली स्मॅश करायची आणि तिला थोडं तेल लावून पुन्हा चांगली स्मॅश करायची आणि 10 मिनिटांसाठी कणिक चांगली झाकून द्यायची, म्हणजे तिची चांगले सगळं गुठळ्या मोडून जातात आणि एक जीवून जाते। 10 मिनिटानंतर कणिक छान मोडून गेलेली आपली, आता तिला चांगली स्मॅश करून घ्यायची आणि छान मऊसूद असे गोळे बनवून घ्यायचे। छान अशी मऊ लुसलुशीत कणिक झालेली आपण तिचं असे छान तिला मऊ करून घेतली, अजून स्मॅश करून आणि तिचे अशा पद्धतीने गोळे करून घेतले। आपल्याला हवे तेवढे आकाराचे लहान मोठे आपण गोळे करू शकतो। मी आज थोडे मोठे गोळे घेतले, तुम्ही याच्यापेक्षा छोटाही घेऊ शकता। असा साधारण एवढा गोळा घ्यायचा आणि आपण पोळी लाटतो तसं पीठ टाकून साधं पातळ लाटायचं। आपण पोळीला बोळ करतो तसे करायचं नसतं त्या फुलक्यांना, आणि हळूहळू असं लाटत राहायचं, आपोआप गोल आकार येतो त्याला। कणिक मळून जर चांगली गोल लाटी केलेली असते तर पोळ्या छान गोल येतात। हे पहा आपली पोळी छान गरम गोळ आलेली आहे। आता ही गरम तव्यावर आपण थोडी भाजून घेऊ आधी। हे पहा असे छान वर बबल्स येईपर्यंत तिला भाजत राहायची दोघी बाजूकडून, दुसरी बाजू तशीच भाजून घ्यायची। हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान असे बबल्स येत आहे आणि मग दोघी बाजू भाजल्या गेल्यानंतर आपण ते तवा ओतरून घ्यायचा आणि गॅसवर ती पोळी ठेवून द्यायची आणि अशी चिमट्यात धरून तिला गॅसवर भाजून घ्यायची छान फुलक्यासारखी। आणि छान असा आपला फुलका तयार झालेला आहे। असं एक एक करून आपण सगळे फुलके बनवून घेऊ। अजून एक करून दाखवते मी तुम्हाला। हे पहा आपण फुलका आपला छान झालेला आहे। असे पटापट अगदी कमी वेळेत भराभर भरपूर फुलके आपण करू शकतो। असं करत आपण सगळे फुलके आपण हे पहा छान अगदी टम्म फुलत आहे। असं असे करून आपण सगळे फुलके बनवून घेतले आणि असे फुलके मस्त गरम गरम आणि भाजी बरोबर इतके छान लागतात। आपण कुठल्याही भाजीबरोबर हे फुलके खाऊ शकतो, इतके छान चविष्ट आणि कमी वेळेत ज्याला पोळ्या येत नाही ते व्यक्तीसुद्धा हे फुलके सहज बनवू शकते। आपण डब्यात नेऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो। अगदी सुंदर असे फुलके आपले झालेले आहेत। मी आज मोठे केले, याच्यापेक्षा छोटेही करता येतात। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा। हे पहा सुंदर आलेले आहेत। अगदी किती खाऊन किती नाही असं होतं, खाताना लक्षात येत नाही आपण किती खाल्ले। इतके छान मऊसूद गरम गरम फुलके, असे फुलके तुम्ही करून बघा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आमच्या काही चुका असतील त्या आम्हाला नक्की सांगा, आम्ही नक्कीच त्या सुधारण्याचा प्रयत्न करू। थँक्यू, धन्यवाद।